पत्रकार बंधूंनो, खरं म्हणजे अकोला नगर पंचायतची निवडणूक ही ह्या वेळेची एक ऐतिहासिक निवडणूक होते. पूर्वी अकोला ग्रामपंचायत होती, परंतु त्याला अनेक कामाच्या मर्यादा कामकाजामध्ये होत्या आणि म्हणून मागच्या 5 वर्षापूर्वी नगर पंचायतची स्थापना झाली आणि त्यावेळेस जे नगरसेवक आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये निवडून दिले मुश्रीफ साहेब ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे होते. परंतु त्याच्यामध्ये ह्या वेळेची परिस्थिती जी आमची समोर दिसते, भाजपचे जे आज उमेदवार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या युतीच्या समोर जे उभे आहेत, ते मागच्या पंचवार्षिकला जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या जनतेला निवडून दिलते, तेच उमेदवार आज भाजपच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत. आणि म्हणून त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आम्ही त्यावेळेस सगळी मंडळी गेलो आणि त्यावेळेस आम्ही सगळे आमच्या नेते मंडळी सगळे सांगत होते की 5 वर्षामध्ये विरोधी सरकार होत आणि म्हणून त्या 5 वर्षामध्ये आम्हाला काही या तालुक्याचा या शहराचा विकास करता आला नाही आणि म्हणून आम्ही भाजप आणि त्यांच्या बरोबर गेलो आणि म्हणून ज्या ह्या तालुक्यामध्ये कामकाज होत नाही, ह्या शहराचा विकास करता आला नाही आणि म्हणून सत्ते जाण्यासाठी तुम्ही आपण तिकडे गेलो आणि म्हणून आज आम्ही सगळी मंडळी आज ह्या तालुक्याचा ह्या राज्यातला जे काही प्रमुख आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही सगळी मंडळी तालुक्यात सगळी प्रमुख मंडळी आज इकडे सगळे आम्ही आलो. याचं कारण तो भ्रमनिरेश आपला सगळा झाला, ज्या या तालुक्याचा विकास 5 वर्ष खोळंबलेला होता आणि म्हणून तो विकास करण्यासाठी या देशाचे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, या राज्याचे आमचे कर्तव्यगार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली आज लोक या राज्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये जो विकास झाला, मुस्लिम साहेब गेली 40 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने आम्ही काम करतो, या तालुक्यातला जो काही चेहरा मोहरा बदललाय, या तालुक्यातले जे काही पाण्याचे प्रश्न सुटले, या तालुक्यातलं काही जे परिवर्तन झालं असेल, हे सगळं काम या देशाचे आमचे नेते आणि या राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, या दोन नेत्यांनी ह्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचं योगदान या सगळ्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. पाण्याचे प्रश्न असतील, ही प्रवरा नदी 24 तास पाणी वाहत होत, या अकोल्याच्या जनतेला पाणी उचलता येत नव्हतं, या आमच्या मंडळाला पिण्याच्या पाण्याला परवानग्या मिळत नव्हत्या. त्या काळामध्ये एक ऐतिहासिक निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतला आणि या प्रवरा नदीचं फेरवाटा अकोला असेल संगमनेर असेल आम्हा सर्वांना दिलं. एवढा त्याचा प्रश्न असेल, उंचीवरचे कॅनलचे प्रश्न असतील, आमच्या पुनर्वसनाचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सोडवले. आमच्या पिंपळगाव खान धरण असेल त्याचा प्रश्न आणि त्यावेळेस मंजूर केलं, त्यावेळेस त्या उपयोजनेतील 50 कोटी रुपये तातडीनं दादांनी त्यावेळेस त्याच्यात टाकले आणि म्हणून ते धरण होऊ शकत. असं ह्या तालुक्यातल्या सर्वांगीण विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आज असलेले आमच्या शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग आहे आणि म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचे आम्ही 13 उमेदवार नगर पंचायत मध्ये उभे केलेले आणि म्हणून आमची खात्री ह्या तालुक्याचा लुटपुरे आमदार आदरणीय लहानपे साहेब
गेली 2 वर्ष ह्या तालुक्यामध्ये ह्या शहरासाठी काम करताय. मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्या जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय मुसरी साहेबांना इथं आणलं. 14 कोटीची कामं ह्या शहराच्या सगळ्या प्रभागामध्ये त्यांनी मंजूर करून आणले आणि मुसरी साहेबांच्या हस्ते सर्व कामांचे आपण उद्घाटन केले. आपण आपल्या शहरामध्ये आणि म्हणून या नगर पंचायतमध्ये आम्हा सगळ्या आम्ही नागरिकांना सर्व या शहरातल्या मतदारांना गेले 8-10 दिवस आमचे आमदार आणि आम्ही सगळी मंडळी घराघर जाऊन आम्ही सांगतो या तालुक्याचा या शहराचा विकास करायचा असेल या शहराचा नगर पंचायत म्हणजे काय काय कामं असतात. या आमच्या शहरातल्या सर्व आमच्या जनतेला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. हे आमचे रस्ते चांगले झाले पाहिजेत. याला डिव्हायडर बसवले पाहिजेत. त्याला पथदिवे मिळाले पाहिजेत. चांगलं आमच्या लहान मुलांना क्रीडांगण असलं पाहिजे. आमच्या म्हातारी आमच्या रिटायर मंडळींना चांगली जॉगिंगची व्यवस्था इथं असली पाहिजे. या शहरातला प्रमुख आमचा जो काही लसक्रियाविधी होतो जे काही आपल्याला अंत्यविधी करावे लागते त्याच्या नवीन चांगल्या सुधारणा करता आल्या पाहिजे. आणि म्हणून हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष करू शकतो. मुख्यमंत्री आपले राष्ट्रवादीचे आमचे उपमुख्यमंत्री आहेत. नगरविकास मंत्री आमचे शिंदेच आहेत. हे शिवसेनेचे आहेत आणि ह्या जिल्ह्याचं पालकत्व यांनी स्वीकारलं आहे. ते असे कर्तव्यगार आमचे मंत्री आदरणीय मुसरी साहेब हे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या मंडळीशिवाय ह्या शहराचा विकास कोण करू शकतं? ह्या सगळ्या विकासासाठी या शहरासाठी कोण निधी आणू शकतं? आणि म्हणून सत्ता आपल्या ताब्यात आहे. आमदार आपल्या राष्ट्रवादीचे आहेत. वर सगळी सत्ता आपल्याकडे आहे. आणि म्हणून ह्याच मंडळींना आपण मतदान करून निवडून दिल्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही. कोण आणू शकतं आपण निधी? भाजपाने आणू शकतात. त्यांच्या हातात सत्ता नाही आणि त्यांना मतं मागण्याचाच अधिकार नाही. या राज्यामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांचा गेली वर्षभर दिल्लीमध्ये आंदोलन चाललं आणि काय हाल केले शेतकऱ्यांच्या ह्या मंडळींनी? कुठं त्या काही मंत्र्यांच्या मुलांनी जर गाड्या घातल्या आणि जर आम्ही लोक मारले गेले. ही परिस्थिती ही भाजपवाली मंडळी करतायत. अरे आमच्या मुस्लिम बांधवांसाठी यांना इथून काही त्यांची जलगणना करायची, त्यांना इथून बाजूला काढायची, एक वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्याची भूमिका या भाजपच्या मंडळींनी घेतली होती. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, काँग्रेसचे मंडळी असतील, त्या सगळ्यांनी हे सगळं हाऊन पाडलं. आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण घेणारी भाजपची मंडळी आहे. शेतकऱ्यांचे असेल, बाकीच्या सगळ्या आमची मुस्लिम बांधव असतील, या सगळ्यांच्या विरोधामध्ये ही मंडळी काम करते. आणि म्हणून माझी विनंती या शहरातल्या सगळ्या सर्व मतदार बंधू भगिनींना हे शहर अतिशय सुंदर आपल्याला करायचे, सर्व अर्थाने सुशोभित हे शहर आपल्याला करायचे. आणि हे जर शहर सुशोभित सुंदर करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचे जे उमेदवार आपण दिलेले आहेत त्यांना मत म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला मत, आमदाराला मत म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री मुसरीफ साहेबांना मत, आणि मुसरीफ साहेबांना मत म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मत, आणि त्यांना मत म्हणजे या शहराच्या विकासाला मत. जे काही या विकासाची कामं असतील ती सर्व कामं आदरणीय आमदार साहेबांनी आम्ही सगळी मंडळी मुसरी साहेब इथं झालेले. मुसरी साहेबांना माझी विनंती आहे की अनेक बाकीचे तालुके मध्यपर मंडळी आहेत, मोठी मंडळी आहेत तिथं. हा तालुका आदिचे आदिवासी गरीब तालुका आहे. आणि म्हणून ह्या तालुक्याला आपल्या निधीतून आपल्या याच्यातून विशेष लक्ष आमच्या आमदाराला द्या. एक गरीब आमदार आमच्या याच्यातल्या मुळा परिसरातील आमच्या हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी त्याचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून हरिश्चंद्र राजांनी जे काही स्वप्नात काही राज्य दान केलं असा बोले तैसा चाले तसा बोलणारा ज्याचे काही त्यांनी शब्द आमदारांनी दिले ते पूर्णत्वास देण्यासाठी आमदाराला भक्कम करीत सांगता. आणि ह्या शहराच्या विकासासाठी सगळ्या जनतेला मी नम्र विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 उमेदवार, शिवसेनेचे 3 उमेदवार असे अतिशय चांगले उमेदवार आपण या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. आणि म्हणून 21 तारखेला आपण
कोणत्याही भूलतापाला बळी न पडता भाजपच्या फसव याला भाविक बळी न पडता आपण 21 तारखेला मतदान करू. शिवसेना राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करा एवढं तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब.